ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अमेरिकेने भारत चीन सीमावादात मध्यस्थीची तयारी दाखवल्यानंतर यावर संयुक्त राष्ट्राने प्रतिक्रिया दिली आहे। कोणी मध्यस्थी करावी हे आम्ही सांगू शकत नाही, पण यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी तणाव वाढेल अशी कुठलीही कृती टाळावी असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने म्हटले आहे। तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा अखेर गुरुवारी निकाल लागला। मद्रास हायकोर्टाने जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि भाचा दीपक जयकुमार यांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर वारस घोषित केला आहे। राज्यात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असून महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचं ठरल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। देशोन्नतीच्या दिल्लीच्या सूत्रानुसार हा बदल 1-2 दिवसात होण्याची शक्यता आहे। लॉकडाऊनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरू होणार की नाही याबाबत पालकांच्या मनात संभ्रम आहे। याबाबत स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरू करणं सध्या तरी अवघड दिसत असल्याचं एका वृत्तात म्हटलं आहे। राज्य सरकार अस्थिर करण्याचं तुमच्याच मनाचे खेळ आहेत। अशा परिस्थितीत कोणीही सरकार अस्थिर करत नाही, पण केवळ तुमचं अपयश झाकण्यासाठी अस्थिर अशी ओरड केली जाते अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली। कापूस खरेदी 15 जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली। पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कापूस खरेदीच्या विषयावर मंत्रालयातून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीनं कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले। मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन संपण्यास अवघे काही दिवसच उरलेत, मात्र पावसाळ्याआधी करण्यात येणारी अनेक महत्वाची कामं रखडली आहेत। नाल्यांची सफाई अर्धवट असल्यानं पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका विरोधी पक्षनेते यांनी पालिका आयुक्तांकडे व्यक्त केला। लॉकडाऊन सुरू असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या पुणे मंडळाकडे 100% उत्तरपत्रिका जमा न झाल्यामुळे यंदा 10वी-12वीच्या निकालास जुलै महिना उजाडणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश शाळांतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं शक्य नाही। शासनानं शैक्षणिक वर्ष 15 जुलै ते 31 मे असं करावं, दिवाळी उन्हाळी सुट्टी कमी करता येईल तशी मागणी पालकवर्ग शासनाकडे करणार आहे। एसटी महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र प्रवाशांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे बस रिकाम्याच फिरू लागल्यात। यामुळे महामंडळानं शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा निर्णय घेतला असून 100 बस तैनात केल्या आहेत। देशात आतापर्यंत 158,333 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 86,110 ऍक्टिव्ह केसेस तर 4,531 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 56,948 रुग्णसंख्या असून 37,133 ऍक्टिव्ह केसेस तर 1,897 रुग्णांचा मृत्यू झाला। नागापुरात नवतपाचा पारा सतत 46-47 अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्यानं अखंडित वीज पुरवठ्याची विद्युत रोहित्रांना देखील कूलरचा गारवा द्यावा लागतोय। दुसऱ्या घटनेत पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत कापसी आउटर रिंग रोड वर अज्ञात आरोपींनी एका युवकाची हत्या केली। भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव येथील शुभम माहुले या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यानं योग्य भाव न मिळाल्यानं अक्षरशः बैलांना भेंड्याच खाऊ घातल्या। गोंदिया जिल्ह्यात तिंदी डोळधाडीच्या नियंत्रणासाठी दिवसभर कृषी विभागाच्या यंत्रणेसह परिसरातील नागरिक घंटानाद करीत होते। दुसऱ्या घटनेत आज सूर्योदयाच्या वेळी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आकाशात गर्द हिरव्या रंगाचा आणि दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाचा पट्टा निर्माण झाला होता। हे नयनरम्य दृश्य देवरीवासियांनी अनुभवलं। चंद्रपुरात आज CCI द्वारे कापूस खरेदी केला जात नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चंद्रपूर आदिलाबाद महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन केलं। कोरोनाच्या वृत्तात आज जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 22 असून यातील 2 रुग्णांना सुटी देण्यात आली। त्यापैकी बिनबा गेट परिसरातील युवतीला आज तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी टाळ्या वाजवत तिला रुग्णालयातून सुटी दिली। वर्धा जिल्ह्यात विविध बँकांकडून 1400 शेतकऱ्यांना 19 कोटी रुपयांवर पीक कर्ज वाटप करण्यात आलं। अन्य वृत्तात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग ठप्प झालेत, या दरम्यान त्यांना मदतीचा हात देण्याकरिता बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक रमेश चंद्र ठाकूर यांनी पुण्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांशी संवाद साधून कोविड क्रेडिट इमर्जन्सी स्कीमची माहिती दिली।
गडचिरोली जिल्ह्यातील प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेऊन इतर जिल्ह्यात नोकरीसाठी गेलेल्या शेकडो युवकांचा रोजगार बुडाल्यानं त्यांच्या रोजगाराची समस्या उभी झाली आहे. दुसरीकडे सुधारित बिंदू नामावली अभावी सर्वच विभागाची थांबलेली नोकर भरती सुरू करण्याची मागणी होती आहे. अन्य वृत्तात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला जात आहे. अमरावतीमध्ये रेड झोन असतानाही विना परवानगीनं दुकानं उघडी ठेवणं काही व्यापाऱ्यांना चांगलंच महागात पडलं असून मनपाच्या बाजार आणि परवाना विभागानं 7 दुकानांना कुलूप ठोकलं. अन्य वृत्तात मोर्शी वरुड चांदूर बाजार तालुक्यातील शिवारात अजूनही टोळधाडीचं संकट कायम असून कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष फील्डवर असले तरी उपाययोजना अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. विदर्भात सर्वात जास्त कोरोना बाधितांची संख्या असलेल्या अकोल्यानं 500 आकडा पार केल्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं असून आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत 1 ते 6 जून दरम्यान जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य वृत्तात हत्याकांडाच्या सत्रामुळे जिल्हा हदरला असून बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील एकाची हत्या झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री खरप येथे बाप लेकाची हत्या करण्यात आली तर बुधवारी रात्री बोरगाव मंजू येथे आणखी हत्या झाल्याचं उघडकीस आलं. यवतमाळ जिल्ह्यात कोरोना काळात बचत गटांनी 9 लाख मास्क तयार करून ग्रामीण भागामध्ये जनजागृती केल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांचं अभिनंदन केलं. आरोग्य विभागाचाही त्यांनी उत्तम कार्य केल्याबद्दल प्रशंसा करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यात वडशिंगी येथील एका शेतात तिलक रमेश रायपुरे या 37 वर्षाच्या अकोल्यातील तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत धाड येथील बसस्थानक परिसरातील 3 दुकानांना अचानक लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं. यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल या आशेवर खरीप हंगामाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोमठाणा परिसरात मसाले पीक हळद लागवडीची सऱ्या पाडून पूर्वतयारी करताना शेतकरी दिसतात. नांदेड शहरातील नवा मोंढा बाजारपेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून हळद व्यापारी 4,500 रुपये दरानं खरेदी करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. अन्य वृत्तात यवतमाळ नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करोळी फाट्यावर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करताना सावलीची व्यवस्था उपलब्ध नसल्यानं उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. हिंगोली वसमत तालुक्यातील हट्टा येथे मुंबई येथून आपल्या गावी परतलेले काही कुटुंब आपल्या स्वतःच्या शेतामध्ये क्वारंटाईन म्हणून राहत असताना उपसरपंचांसह ग्रामस्थांनी सदर हु कुटुंबांना चांगलंच बदडून काढलं. यामध्ये गरोदर असलेल्या महिलेच्या पोटात लाथ मारल्याचं अमानवीय कृत्य घडल्याचं समोर आलंय. राज्यातील विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या कमी वेतनासंदर्भात सुरू असलेल्या आत्मक्लेश आंदोलनाबाबत औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याशी चर्चा केली. परभणी जिल्ह्यात आग लागल्याच्या 2 घटना घडल्या. मौजे खळी येथील शेतकऱ्याच्या कडब्याच्या 5,000 पेंडी आग लागून जळाल्यामुळे सुमारे 50,000 नुकसान झालं तर दुसऱ्या घटनेत आहेरवाडी येथील मोरे कुटुंबियांच्या घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळालं. दुसरीकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागरगोजे यांच्या बदलीची मागणी भाजपने केली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मांडणी गावात मुंबई येथून आलेले 2 जावई कोरोना घेऊन आले असून त्यांनी सासूरवाडीतील आणखी 2 जणांना पॉझिटिव्ह केलाय. यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून 15 कुटुंबांनी शेतात मुक्काम हलवलाय. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं खोटी माहिती पसरविणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खोटी माहिती पाठविणाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले. जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 10,000 शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 293,53,00,000 कर्ज वाटप करण्यात आलं. अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना कागदासाठी फिरवलं जात असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. योग्य वेळी वैद्यकीय उपचार घेतल्यास कोरोना रुग्ण निश्चितच बरा होतो असं प्रतिपादन धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. यावेळी जिल्हा रुग्णालयात 4 कोरोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात अन्न पुष्पवृष्टी करीत निरोप देण्यात आला. अन्य घटनेत कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी संथगतीनं सुरू असल्यानं खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री फ्रीडा पिंटोच्या मते प्रोजेक्टर काम करणं खूप वेगळं आहे कारण यासाठी रेकॉर्डिंग करताना प्रथम कल्पनाशक्ती वाढवणं आवश्यक असून जेव्हा कलाकार त्याच्या सर्व संकोचांना बाजूला ठेवतो तेव्हाच कलाकार त्याच्या चरित्रात पूर्णपणे फिट बसू शकतो. चित्रपट निर्माता करीम मोरानी यांची कन्या शाजानंतर आता दुसरी मुलगी झोयानं कोरोनाचा पराभव करीत ही लढाई जिंकल्यानंतर तिनं प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दिला होता. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा प्लाझ्मा डोनेट केला आहे. विना प्रेक्षक कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रीमियर T10 लीग क्रिकेट मालिकांचं वेळापत्रक निश्चित केलं असून कसोटी सामन्यासाठी ICC कडून डिसेंबर महिन्यात भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित करण्यात आलाय. मालिकेला 3 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे.
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं एका मुलाखतीत सांगितलं की पती पाकचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्या सोबत एखाद्या गोष्टीवर वाद किंवा तत्सम चर्चा करताना तो काहीच बोलत नाही. त्याला बोलतं करण्यासाठी मला वस्तूंची तोडफोड करावी लागते. हवामान वृत्त. कृषी हवामान खात्याच्या अहवालानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात तीव्र उष्णता राहू शकते. राज्यातील बहुतेक भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.